मित्रांनो, या भागामध्ये आपण पाहणार आहे की जो इंकजेट प्रिंटर आहे त्या इंकजेट प्रिंटरचा पेपर पिकअप रोलर आपल्याला कशा पद्धतीने चेंज करायचा हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मित्रांनो, तर पेपर पिकअप रोलर करण्यासाठी हे जे इथं तुमचं कवर दिलेलं आहे हे कवर आपल्याला पहिल्यांदा लावून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे. तर हे काढण्यासाठी पहा मित्रांनो, या ठिकाणी एक नट आहे तो आपल्याला इथून रिमूव्ह करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा इथून मी नट रिमूव्ह केला, त्यानंतर हे जे तुमचं या ठिकाणी कॅपिंग दिलेलं आहे वा, हे कॅपिंग मी फक्त काय करतो या साईडला लेफ्ट साईडला मी त्या ठिकाणी प्रेस करतो आहे. तेव्हा लेफ्ट साईडला प्रेस केल्यानंतर इथं या ठिकाणी तुमचं लॉक या ठिकाणी अडकलेलं असतं, ते काय होणार आपण लेफ्ट साईडला प्रेस केल्यानंतर निघून जाणार आहे. आणि निघून गेल्यानंतर हे बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने निघून येईल. मित्रांनो, आता तुम्ही जर पाहिलं तर हे जे लॉक असतात हे वाले ते तुमचे या ठिकाणी इथं अडकलेले असतात. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं, हे बाहेर काढताना अशा पद्धतीने काढायचं आहे. तर मग हे लॉक आपण या ठिकाणी काढलं आणि त्याच्या आतमध्ये जो दिसतो आहे मित्रांनो पहा, हा जो पेपर पिकअप रोलर आहे, तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने थोडंसं पहा या ठिकाणी हा काय आपला पेपर पिकअप रोलर आहे. तर हे जे रबर दिसतं पहा मित्रांनो, हे वाला हे रबर तुम्ही काय करायचं असतं, ह्याची ग्रीप जर खराब झालेली असेल ठीक आहे, तर ही ग्रीप खराब झाल्यानंतर काय होतं ते तुम्हाला चेंज करायचं असतं. आता ही ग्रीप खराब झाली की हे चेंज केलं की तुमचा प्रॉब्लेम काय होणार, सॉल्व होणार आहे. पहा मित्रांनो, पेपर जर तुमचा पिक नसेल होत तर अशा पद्धतीचं ह्या पेपर पिकअप रोलर तुम्हाला चेंज करायचं असतं. हे नवीन आणायचं रबर आणि तिथं चेंज करून टाकायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा मी बसून बी टाकणार आहे परत. तर पहा, सेम जसं मी काढलं तसं मी या ठिकाणी बसून घेतो आहे मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, जसा होता तसंच आपण या ठिकाणी रबर लावून टाकलाय आणि हा पेपर पिकअप रोलरमुळे काय होणार, पेपर तुमचा पिक होणार नाही अशा पद्धतीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर हा होता आपला पेपर पिकअप रोलर. तर परत हे जे कवर आहे मित्रांनो, आता पहा कसं लावायचं आहे. सेम जसं तुम्ही काढलं तसंच तुम्हाला या ठिकाणी ही जी बाजू आहे ती पुढच्या साईडने पाहिजे आणि ही या ठिकाणी बरोबर तुमच्या पेपर पिकअप रोलरवर तुमचं पहा मित्रांनो कशा पद्धतीने आपण बसवलं आहे, हे बरोबर असं बसवून सरळ तुम्हाला ह्या लॉक्समध्ये या ठिकाणी गेलं पाहिजे. ठीक आहे, आता इथं तुम्ही लक्ष द्या, या ठिकाणी हे जे लॉक आहेत ते मी काय करतो आहे परत राईट साईडला दाबल्यानंतर आता बघा हा निघणार नाही, हा झाला फिक्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जो आहे तुमचा वरचा कवर तुम्ही त्या ठिकाणी रिमूव्ह, नंतर मग इथं एक नट आहे तो आपण लावून घेणार मित्र. ठीक आहे, तर हे होतं तो मित्रांनो प्रॅक्टिकल आपलं पेपर पिकअप रोलर काढण्याने बसवण्याचं.